आज लोकमत व स्वर्गीय सेठ जगमोहन लट्टा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली शहरातील संत सावतामाळी भवनामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम भव्य प्रमाणावर पार पडला. यामध्ये चिखली शहरातील विविध सामाजिक संस्थांनी, अनेक संघटनांनी, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकमतच्या या उपक्रमाला हातभार लावला. त्याबद्दल लोकमतच्या वतीने मी तालुका प्रतिनिधी म्हणून तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय केल्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागत. आपण आज चिंच परिसर सावतामाळी भवन या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी लोकमत समूहाच्या वतीने स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व महायज्ञ या ठिकाणी सुरू आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान या ठिकाणी आहे आणि आज या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या या ठिकाणी संख्येने एक भव्य रक्तदानाचं शिबिराचं आयोजन लोकमत समूहाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे सर्वेक्षण चित्र केकलेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय शिवराय. त्याच पद्धतीने आज गेल्या 2 वर्षापासून आपण बघत आहे कोरोना सारख्या या महामारीपासून वाचवण्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र देखील रक्ताचा खोटा तुटो रक्ताचा खूप तुटडा झाला होता आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आज लोकमतने देखील आज संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या 2 तारखेपासून ते आजच्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि यामध्ये भरपूर अशा लोकांनी चांगला सहभाग नोंदवला आहे. पण चिखली शहरातून मला असे वाटते की आपल्या चिखली शहरातून किंवा शहरामध्ये कराव्या लागत असतील त्यासुद्धा मी त्या ठिकाणी करत असतो.
सरकार हा जनसंकल्प निश्चितपणे अतिशय चांगला आहे। मागील 1.5 वर्षापासून आपण पाहतो की कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामना करावा लागला। त्या ठिकाणी कित्येक लोकांची राजकीय इच्छाशक्ती सरकार होती, परंतु रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन मिळाले नाही, ऑक्सिजनचा तुटवडा त्या ठिकाणी भासला, आणि म्हणून कुठेतरी रक्तदान सुद्धा करायचं काम पडत होतं। अनेक ठिकाणी रक्ताचा सुद्धा पुरवठा त्या ठिकाणी नव्हता, आणि म्हणून एक चांगलं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलं। ही संस्था ही सीड कंपनी आदरणीय एक सीड कंपनी असून यांनी या वर्षी विविध होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये लॅपटॉप बॅगचे वाटप मोठ्या प्रमाणात करून जेणेकरून जास्तीत जास्त लोकांमध्ये रक्तदान करण्यासाठी उत्साह निर्माण व्हावा म्हणून या लॅपटॉप बॅगचे वाटप केलेले आहेत। आज इथे लोकमतच्या आयोजित रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 100 लोकांनी सहभाग नोंदवलेला असून त्या सर्वांना लॅपटॉपचे वाटप झालेले आहे।